हरि ओम श्रीराम अंबज्ञ. मी प्रेमलता गजानन सागवेकर. माझं केंद्र डोंबिवली पश्चिम. आता मी दुसरा अनुभव सांगते माझा. आम्ही अंबळनेरला गेलो होतो पिकनिकमधून, आणि अंबळनेरला गेल्या खूप छान पिकनिक झाली. सगळं काय छान छान, निमगाव व दत्तगुरूंचा आशीर्वाद, सगळं काय छान बघायला मिळालं. रेणुका मातेच्या देवळात गेलो होतो आम्ही. सगळं सुंदर दर्शनं झाली, खूप प्रसन्न वाटलं, खूप बरं वाटलं. पण घरी येताना रात्री मला खूप भीती वाटत होती की माझ्या बिल्डिंगमध्ये कशी मी एकटी जाऊ रात्री. दोनला गाडी आली आमची, आणि दोनच्या टायमाला मला कशी जाऊ हे कळत नव्हतं. मला गाडीमध्ये, पूर्ण गाडीमध्ये येताना मला टेन्शन होतं की मी दोन वाजता रात्री घरी कशी जाणार. मला खूप भीती वाटत होती अशी. पण आणि माझ्या लक्षातही नव्हतं की माझ्या दोन बिल्डिंग सोडून तिसऱ्या बिल्डिंगमधलं एक जोडपं माझ्याबरोबर होतं, पण त्याचंही विस्मरण झालं होतं मला. ते उतरताना मला जाणवलं, अरे आहेत माझ्याबरोबर माणसं, मी का घाबरते अशी, असं म्हणून मी चालायला लागले. तिथून आलो आम्ही, येताना आम्हाला एक बोळ लागतो बिल्डिंगचा. संपूर्ण बिल्डिंग आहेत आणि मधून एक बोळ आहे. त्या बोळाजवळ मी, ते पुढे होते मिस्टर त्या मैत्रिणीचे, ती मध्ये होती आणि मी मागे होते. पण त्यावेळेस जाताना व्यवस्थित चाललो होतो आम्ही. लाईटचा प्रकाश त्या भिंतीवर पडला होता आणि आमची छायाचित्र दिसत होती. पण मध्येच गेल्यावर मला जाणवलं की माझ्या मागे कोणतरी आहे, म्हणून मी त्या भिंतीकडे बघितलं. भिंतीकडे तर नाही दिसलं काय मला परत, म्हणून मागे बघितलं. मागेही कोणी नव्हतं. पण मग सर म्हटलं चल माझीच छाया असेल ती, असं दिसलं असेल मला. म्हणून मग मी पुढे आले. आले घरी तर ती दोघंजणं गेटवर थांबली, म्हणाले आम्ही तुम्ही जा वरती, आम्ही उभे राहतो इथे. आणि काय किती काळजी माझ्या बापूला. बापू माझे अक्षरशः तिथे उभे होते आतल्या गेटजवळ. आतल्या गेटमध्येच मला भीती वाटत होती जायला. तर आतल्या गेटवरती मस्त एक माणूस म्हणे उभा, एक माणूस उभा होता. मला दिसला नाही, बापू माझे मला दिसले नाहीत, पण तिथे उभे होते ते. मोबाईलवर खेळ, पॅन्ट शर्ट घातलेले, लांब केस वाढले, मानेवरती केस पडले होते, आणि अशाच ह्याच्यात उभे होते मोबाईलवर बघत. मोबाईलवर बघत उभे असतानाच मी सरळ आले, तरी मला दिसले नाहीत. गेट माझ्या आतमध्ये गेले गेटच्या, आणि गेट परत वळून मागे वळून मी बंद केला, तरी मला बापू दिसले नाहीत. पण बापू होते तिथे. आणि मी घरी गेले, वरती चढले, खिडकी उघडली आणि त्यांना हरिओम म्हटलं. ते दोघंही निघून गेले. आणि दोन दिवसाच्या नंतर त्या माझी मैत्रीण शोही काय नाव नाही आता सांगत मैत्रीण, पण ती पुष्पा कदम, ती परत आली माझ्याकडे आणि मला सांगते आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो तुम्ही वरती जात होतात तेव्हा. तर म्हटलं का घाबरलात, तर म्हणे आहो तुमच्या गेटजवळ माणूस होता एक उभा, पॅन्ट शर्ट घातलेलं, लांब केस असलेला आणि मोबाईलवर खेळत होता. म्हणजे काय करत, इकडे तिकडे कुठेच बघत नव्हता तो. मला एवढं भरून आलं की मला जी काळजी होती त्या काळजीसाठी माझा बापू माझ्याजवळ आलं आहे. आणि ती म्हणा, मी म्हटलं किती वेळ उभे होते, तर आम्ही जाईपर्यंत उभे होते. आणि मला खूप म्हणजे खूप असं भीती माझी होती, आणि माझ्या बापूवर पूर्ण विश्वास आहे, माझ्या बरोबर माझा बापू नेहमीच आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.